Hey student, this is Puja Bhusli here. So in today's lecture we are going to see the urban infrastructure. Okay, in the last lecture we have completed that the transport system and the communication system in our country. It means that now you are clear about the infrastructure concept, right? So in

आहेत एका कंट्रीमध्ये असणं तर आपण आज पाहणार आहोत की आर्बन एरियाजमध्ये असं बेसिकली कुठल्या पद्धतीची फॅसिलिटी असते कुठल्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर असतं जे की असणं हे इम्पॉर्टंट आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लूड वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन ओके सॅनिटेशन विच आर इम्पॉर्टंट बेसिक नीड फॉर इम्प्रुवमेंट ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ अँड इन्हान्समेंट ऑफ प्रोडक्टिव्ह इफिसियन्सी ऑफ अ सिटीजन ओके कुठल्याही कंट्रीचं असू द्या कुठल्याही एरियाचं असू द्या जेव्हा तुम्ही विचार करत असाल लाईक आर्बन इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर तर त्या ठिकाणी वॉटर सप्लाय म्हणजे शुद्ध पाण्याचं सप्लाय असणं गरजेचं आहे आणि स्वच्छता त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण म्हणू शकतो की तो अर्बन एरिया आहे राईट स्टेट गव्हर्नमेंट अँड युनियन ॲडमिनिस्ट्रेशन विथ फायनान्शियल अँड टेक्निकल असिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल गव्हर्मेंट हॅव प्लॅन अँड एक्झिक्युटेड वेरीयस स्कीम फॉर प्रोवायडिंग ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन ओके तर या ठिकाणी खूप साऱ्या स्कीम्स सा आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्या थ्रू की आपण वॉटर uh, सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो नॅशनल वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम हा अत्यंत मोठा आणि प्रसिद्ध असलेला आपल्याकडचा प्रोग्राम पाहायला मिळतो ज्यामध्ये पा पाण्याचा सप्लाय करणे किंवा स्वच्छता बाळगणे यावरती फोकस केलेला आहे दिस प्लान वॉज लाँच इन द फर्स्ट प्लान विथ आउटले ऑफ फोर्टी नाईन करोड पहा की जेव्हा आपल्याकडे फर्स्ट फायर प्लॅन आलेलो होता नाईनटीन फिफ्टी फिफ्टी वनमध्ये त्या काळापासून आजपर्यंत आपण याच गोष्टींवरती फोकस करत आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन उत्तम झालेलं पाहायला मिळतं किंवा अवेलेबल असलेलं पाहायला मिळतं तर त्या ठिकाणी फर्स्ट प्लॅनमध्ये फोर्टी नाईन करोड इतकं बजेट त्या ठिकाणी रिझर्व ठेवण्यात आलेलं होतं फॉर दिस स्कीम हॅड इनक्रीज टू सिक्स्टीन थाउजंड सेवन हंड्रेड करोड इन एथ प्लान ओके आठव्या प्लॅनपर्यंत या हे बजेट वाढून सिक्स्टीन थाउजंड सेवन हंड्रेडपर्यंत आलेलं होतं

In order to supplement the effort of urban development, the government of India has अ डिपेंडेंट अपॉन द following एजन्सीज ओके फक्त गव्हर्मेंटची जे म्युन्सिपलटीज असतात त्याच्यावरतीच न राहता आपल्याकडे एल आय सी अँड एच यू डी सी ओ हे देखील काय करतात या ठिकाणी एजन्सीज वर्क करतात फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अर्बन एरियाज द इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही देखील या ठिकाणची एक एजन्सी आहे जी की मोस्टली फोकस करते फॉर द अर्बन डेव्हलपमेंट सी नेक्स्ट वन इज अर्बन ट्रान्सपोर्टेशन पहा की सॅनिटायझेशन हे तर सॅनिटेशन जितकं इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीने वॉटर सप्लाय इम्पॉर्टंट आहे बट त्या ठिकाणी अर्बन ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहणार आहोत अनदर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम ऑफ अवर सिटीज पर्टिक्युलरली इन अवर मेट्रोपॉलिटियन सिटीज इज द एक्स्ट्रीम इन ॲडिक्वसी ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी ओके मी तुम्हाला मागे लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की ट्रान्सपोर्ट सेट ट्रान्सपोर्ट सॉरी स्थ, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे पहा की जोपर्यंत ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित असणार नाही तोपर्यंत आपल्याकडे जी काही फॅसिलिटीज आहेत त्या अवेलेबल होणार नाहीत तुम्ही जास्तीत जास्त, जास्त गावांसोबत कनेक्ट होऊ शकत नाहीत किंवा एक माल दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणंसुद्धा इझी जाणार नाही त्याचबरोबर लेबलच देखील या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन आपल्याला हार्ड जाईल आजच आपल्याला या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळाले की ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही बेटर नसल्यामुळे कशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागला होता ॲज अ रिजल्ट ऑफ विच द नंबर ऑफ पर्सनलाइज्ड व्हेकल हॅज इनक्रीज्ड रॅपिडली इन अर्बन एरियाज इन द लास्ट फ्यू डिकेट्स सी याचा प्रॉब्लेम काय होतो पहा की पब्लिक ट्रान्सपोर्ट से ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जर वर्क करत नसेल बे कारण या पद्धतीने जर पहा की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर आपल्याकडे व्यवस्थित असेल या फॅसिलिटीज अवेलेबल असतील तर पर्सनल लेवलवरती कोणीही ट्रान्सपोर्टेशनचा विचार करणार नाही त्यामुळे फायदा कोणाला होईल तर कंट्रीलाच फायदा होईल कारण यामुळे काय होईल की जास्तीत जास्त आपला खर्च हा पब्लिक सेक्टरवरती होईल त्यामुळे तिथलं उत्पन्न वाढेल येथे लक्षात बट आपल्याकडे या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल नसल्यामुळे ज्या काही पर्सनलाइज्ड व्हेकल आहेत त्यामध्येच वाढ झालेली पाहायला मिळते ज्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याकडे प्रॉब्लेम होतो ॲटमॉस्फिअरवरती क्लायमेटवरतीसुद्धा सी मेट्रो रेल हा जो डाटा आहे विच इज रिलेटेड टू द मेट्रो रेल तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीच्या मेट्रो लेड किंवा त्याच पद्धतीने कुठले कुठले मेट्रो रेलचे प्रोजेक्ट हे अप्रूव केलेले आहेत बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर या ठिकाणी दिल्ली एम आर टी एस फेज फस्ट वन आहे ज्याची लेंथ सिक्स्टी फाय पॉईंट वन किलोमीटर इतकी पाहायला मिळते ओके तर या पद्धतीचं दिल दिल्ली एम आर टी एस फेज टू देखील आपल्याला पाहायला मिळतो दिल्ली एम आर टी एस फेस थ्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीने याच्या थ्रू आपण काय तर मेट्रो रेल प्रोजेक्ट हे अप्रूव्ह केलेले आहेत ओके ज्याचे की लेंथ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सिक्स्टी फाय पॉईंट वन फिफ्टी फोर पॉईंट सेवन अँड देन एक्सटेन्शन ऑफ दिल्ली मेट्रो टू फरीदाबाद थर्टीन पॉईंट नाईन इतकी झालेली मिळते तर या पद्धतीने टोटल फॉर दिल्ली अँड एन सी आर हे थ्री नॉट सिक्स पॉईंट सिक्स इत किलोमीटर इतकं आपल्याला पाहायला मिळतं ज्याची की कॉस्ट आहे फिफ्टी से सेवन थाउजंड फाय हंड्रेड अँड सेवंटी नाईन करोड ओके जी की खूप मोठी प्राईस आपण इकडे रिझर्व ठेवलेली आहे फॉर मेट्रो रेल प्रोजेक्ट ओके okay? तर त्याच पद्धतीने बँगलोर मेट्रो आहे कोची मेट्रो आहे कोलकत्तासाठी आहे चेन्नई मुंबई किंवा मुंबई लाईन्स आहेत या पद्धतीच्या आपण या ठिकाणी काय केलेले आहेत तर मेट्रोज या ठिकाणी या पद्धतीचा प्रोजेक्ट अप्रूव्ह केलेला आहे फक्त दिल्लीवरती कॉन्सन्ट्रेट न करता बऱ्याच अशा शहरांमध्ये सुद्धा आपण प्रोजेक्ट अप्रूव केलेले आहेत हे सगळं आपण कशासाठी करतो आहे किंवा कशाकरिता करतो आहे फॉर द अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर बिकॉज की जोपर्यंत एक ठिकाणी हे दुसऱ्या ठिकाणासोबत कनेक्ट केलं जाणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी डेव्हलपमेंट किंवा कम्युनिकेशन होणं पॉसिबल नाही आणि कंट्रीच्या डेवलपमेंटकरिता किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटकरिता त्या ठिकाणी एका गावाचं किंवा एका शहराचं दुसऱ्या शहरांसोबत कनेक्शन असणं गरजेचं आहे